नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला विषय असा आहे की जर आपल्याला दुग्धव्यवसाय हा भविष्यात सक्सेसफुल व्हायचा असेल दुग्धव्यवसायामध्ये, तर कालवड संगोपन खूप गरजेचं झालेलं आहे। कारण आता तुम्ही बघू शकता दुधाचे दिवसेंदिवस रेट पडते आहे आणि गाईचे रेट काही कमी होत नाही। आज तुम्ही जर 20 लिटरची गाय बाजारामध्ये घ्यायला गेले, तुम्हाला माहिती 1 लाखाच्या खाली गाय भेटत नाही। आणि मेन म्हणजे तुम्ही एखादी चांगली गाय घेऊ शकता, ते पण ब्रीडिंगवर काम करण्यासाठी। आता मी तुम्हाला माझी कालवड दाखवतो, ती फक्त 7 महिने 12 दिवसाची आहे। आता ती फर्स्ट टाइम हिटला येऊन गेली, तुम्हाला तिच्याबद्दल माहिती देतो मी। मित्रांनो, ही कालवड आहे आपली, ही आपली पंजाबच्या गायीने दिलेली, ही पंजाबची गाय। आपण ही गाय ब्रीडिंगवर काम करण्यासाठी आणली ती तिकडून, का आपल्याला चांगल्या प्रतीच्या कालवडी भेटावं म्हणून। कारण हिला पण मी आता सेक्सेल सिमनच भरलेलं आहे। आता ही जवळपास 5 महिन्याची गाभण झाली, सॉरी 4.5 महिन्याची गाभण ही। आता तिला मी ABS हॅमरचं सेक्सेल सिमन भरलेलं आहे आणि ही पहिले तिची कालवड आहे ABS ज्युपिटरची, तुम्ही बघू शकता। ते फर्स्ट टाईम हिटला येऊन गेली, कारण आता इथं साधारण वय 7 महिने 12 दिवसाची आणि इथं वजन असेल जवळपास 200 ते 220 किलो। आता ही हिटला येणं इथं सुरुवात होऊन गेली। माझं सांगायचा उद्देश हाच होता की तुम्ही जर कालवडीचं चांगलं संगोपन करशान तर कालवडी पण आपल्याकडं एकदम भारी तयार होतं। तर माझंच उदाहरण घ्या, मी फर्स्ट टाईम आता ही कालवड तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकते ते हाईट वगैरे बॉडी वेट एकदम मस्त आहे। आता सकाळचा टाईम आहे, आता चारा खायला सुरुवात केली आणि हिला फीड पण आता सध्या मी तेच देतोय। मी पशुखाद्याचा व्हिडिओ टाकलेला आहे माग, कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा। घरी आपण पशुखाद्य तयार केलेलं आहे, वासरीला पण तेच चालू आहे आणि दोन्ही गाईला तेच चालू आहे। मी व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे फीडचा फॉर्म्युला वगैरे, नक्की जाऊन बघा। मित्रांनो, आपली जी कालवड आहे तिच्या संगोपनाबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आपण तिचं जे संगोपन केलं आहे, कशाप्रकारे मी संगोपन केलं, फर्स्ट टाईम माझा अनुभव कसा राहिला, काय काय मला अडचणी आल्या, माहिती हवी असेल कशाप्रकारे मी तिला समजा कोणत्या टायमाला कोणतं फीड दिलं, काय दिलं, किती दूध पाजलं, तर मला कमेंटमध्ये नक्की सगळेजणं सांगा। आपण पूर्ण सिरीज बनवू कालवडी संगोपनाबद्दल, पूर्ण मी डिटेलमध्ये माहिती देईन। तर कशी वाटली मित्रांनो कालवड, आणि नक्की कळवा मला कमेंटमध्ये। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।